प्राईज द लॉड हाले लुया हाले लोया देव आशीर्वाद तुम्ही सर मोग चानो या सकाळी तुमकां देवाचे आशीर्वाद पडून दे आयचे उतर तुम्ही ऐकतले सगळ्यांक तुमच्या मतीक समाधान शांती सगळ्यांना तुमकां लाभवून दी हाले लुया मोगाच्या नो आज मस्त संगती नी कष्ट इवन धाकटे जन वडले जण सुमार जाण इव फास्टर जवून दी या आणि कोणी जाऊन दी मस्तजण लहान सांगते घड्टना चढ आणि चढ ते विचलित म्हणजे चढ अन चढ चंचल जातात आयचे दिसचे उतर हे तुमकां आश्वासन देतले म्हणून विश्वास करता आम्ही केल्यार आमी कोण म्हणून कळीत झाल्या खंडीत आमी कद के केदे वडले संकट कष्ट रे आम्ही तपूड करू शकतले पहिले आमकळ जे आमी कोण घे म्हणून आमक देव ताच्या स्वरूप हे रचला ताच सारखे सोक रचला म्हणजे कडीदे सारखे ताच सारके सो आमक पहिले रचला उत्पत्ती आमकां वास्तव अध्याय एक आणि इपत्त आरो अध्याय वाक्य सांगता आणि देवान म्हणजे आमच्याच रूपचं आणि आमच्याच सारख्याच मनश्याक आम्ही करुया दर्याच्या माशल्यांचे अंतराच्या सुकण्यांचे जनवरांचे मन मनजातीचेर आणि दरनीर सरतल्या सोर, सोर जीव दाळींचे अधिकार सोलो मनशाक अधिकार चलो म्हणजे आमकां ताणे पहिले आमक ताचे सारख्या सोके आमक रचला ताचे उपरांत हो सगळो अधिकार ताणे आमकां दिला कितें सगळो अधिकार आमकां दिला आमी वाचलं पळय दर्याच्या माष्ट सुकण्यांचेर जनवरांचेर सोर रान उडमन जातीचे धरणी चलताना सोर जीवदाचे आणि जीवदाण्याचे मनीस अधिकार सलो वो अधिकार आमकां देवान दिला की चड व्हडलो अधिकार जिजून आमकां दिला कितें सांगता लोकांच्या वंजेला ते सांगता सैतानाची सगळी सकत हांवें तुमच्या पांयांत ताडा केल्या हाले लुया हाले लुया तसे म्हणजे सगळे संगती आमच्या देवांच्या आता आमच्या पायात धाडगाल्यात आणि आमक ताची सारख्या सोय रचला तितलेच व अधिकार दिला ताचे सारखा सोय रचला आज आमक देवांच्या सारख्याची म्हणलं ओळख असल्या ते विषय कळीत झाल्या आम्ही खंच्याकही भिये खंच्याकिय आम्ही भिये किंवा रोमा घरा बरल्या पत्रात अध्याय आठ सर सांगता रोमन्स सा अध्याय आठ तशेंच आमचे अंतस् श्क, अस्कतगायत आमकां आत्म्याचा आधार आसा कित्याक किती आणि कश्चे मागचे म्हणून आम्ही उसारूंक जायना तो आणि आमचे खातीर आम आपले आस्कार उस्कार आणि विनाती करता आमकां देवान एक आत्म्याची सकत आमकां दिल्या आम्ही मागचें कितें मागचें मागचे ताणें आमकां शिकयलां देखून मुखार सांगत सर तेचं उतर मुखार पुताची सारकी जावन पुतची आमकां जांच्याक नेमला पुताची पुतची हय देवांचे उतर सांगता जांकां विंचून काडच्या दिन तो ओळखून जाणा तांकां आपल्या पुतच्या सारख्याची जाऊक ताणे निर्मिला रोमगारा बरल्या पात्रांत अध्याय आठ आणि ट्वेंटी नायन वाक्य सांगता जांकां विंचून काडच्या दिन तो ओळखून तांकां आपल्या पुतच्या सारखी जी जाऊक ताणे निर्मिला असे जायत्या भाव भयणींक बावडांक घरांत आपल्या पुतां पुतान मालगडो पूज पुत जाय जय म्हूण ताणें येऊजले मालगडो पूज जाय जय म्हूण ताणें युजले तरी आम्ही जेजू सारखी जो आपल्या पुता सारखी इतलें इतले वडले इतलें इतले वडले सगळे आमकां दिलां जाल्यार आम्ही आज कित्या लागून सगळे आम्ही भियेत कित्या आमी सगळ्यात आमच्या जिवितात सापडाव देवान आमकां त्या भशेन रचला त्या बशेन वडील निर्वी ताणे दिल्यांत आपल्या पुता सारखे आनी आणि जेजू जे सगळ्या भावा बावड्यांक मालगोडो देखून आमचो जेजू आमचो व्हडलो भाव आम देणार आमचो चडवणदार आमचो रक्षक वय हे सगळे आमक कळटाना आम्ही कोण वळखता ओळखतो आम्ही कोण म्हणजे ओळखतो आम्ही देवाच्या पुता सारखी जाऊन असा हाले लुया हाले लोया तर देवाच्या पुता सारखी जाऊन असा आम्ही देवा सारखी जाऊन असा देवाच्या स्वरूपात रसरा म्हणून कळीत असत जे देखून देखून मुगाच्या आमच्या जिवितांत आमकां संकट येतना कष्ट येतना आम्ही निराशे जाचे नाही चंचलीत न्ही देखून देवान आमकां तितलेंच आमकां दिलां की आनीक व्हडली संगती आमकां ताणें आमकां केल्यात आयच्या दिसा व्हडली संगती प्रकाश चेन्नय के सांजवां केल्या उगडापणांत अध्याय एक सांजवां केल्या उगडापणांत अध्याय एक सांगता ते सर पांच वाद्या पांच वाक्य दोन आमी ताचे तोंड आयकल्लो वो तुमकां संदेश प्रगट करता हो संदेश वो देव म्हळ्यार उजवाड ताचे थंय काळोकच ना

आणि विश्वास साक्षी म्हणजे मेल्ल्या मधला प्रथम पूत कसं जीवात उठवल्या आणि संसाराच्या रयाचे अधिकार तर जेजू क्रिस्त जाऊन कृपा आणि शांती तुमकां क्रिस्त आमचा मोग करता ताणेंच आपल्या रक्तांत आम आमकां पातकातल्या सोडवल्यात आणि देवाची ताच्या बापाची सेवा करच्या खात आज यजन्यक रयकुळी केल्यान जावन दी महिमा आणि पदवी आमकां ताणें कितें केलां रक्तांत पातकांतल्या सोडल्यात आणि देवाची ताच्या बापाची सेवा करचे खातीर आमकां एक राय कुळी केल्यान ता जाऊन महिमा राय रायकुळी म्हळ्यार रॉयल प्रिस्टूड आम्ही सामान्य मनशांनी पहिले ताच्या सामकार आसला ताच्या पुताचो सारको सारख केला आणि आमकां एक राय राय कुळी केला कित्याक कित्याक आम्ही ताची सेवा करचे याज जाऊन असा आम्ही देवाचे याचक जाऊन असा आम्ही देवाचे पूज जाऊन असा आम्ही देवाचे किती सगळे ताणे आमकां टायटल सगळे आमकां नांव आमकां प्रशस्ती ताणें दिल्लीच आसा देखून आमी वळखना आमकां आमकां समस्या येताना आमी टेंशन संपडटा आमी कश्ट संपडटा आनी आमी चिंतूंक बसता कितें करचें कितें करचें कितें कांय करूंक ना कित्याक देवान तुका तो हुद्दो दिलाय तो तूं नेणाय तितल्या वयल्या आसताना तुका बसयला तें तुका कळीत ना तर तूं रडटाय कित्याक देखून तो तुका अधिकार दिला ताणें ताणे ग्रेड दिला किती तुला पोझिशन दिला कित वर हुसार बसला ताणे ते पहिले तर जाण जाल्यार आम्ही या संवसारांत रडची गरजूच ना आज आम्ही मस्त आमी चिंतव आमच्या देशाची स्थिती तसे झाले असे अशें जालें आमी खबर आयकत अशें जालें थंय असे करूंक ना अशें करूंक ना थंय पडले हांगा मारले म्हणून मगाचे न्हू नो पडून दी खंयचेय मारून दी कितेंय जावं दी कांय जायना आमी आम्ही उतराचेर आमी घट्ट रावता वयस जाल्यार देवान आमकां त्या भशेन रचला त्या भशेन ते आमकां ती ग्रे, आम, ते, त्या उन्नत स्थितीवर बसला ज्यार आम्ही खेयोची गरजच ना कितीही घडवून समजा पण तू का आणि मका कांय लागना लागना लागनाच कारण आम्ही सामान्य मनशांनी आम्ही सामान्य मनशांनी संगे संगे की असे सगळे सांगा मिक्स असे जसे ती रडतात म्हणून रडचे नाही ती तसे आम्ही करचे नाही आमकां एक उसले स्थान देवाण दिलं कि आम्ही राजकीय रॉयलूड राजकीय वर्ग म्हणता पात कांली एक याज्ञिक रायकोळी एक याज्ञिक देखून तितल्या उसल्या आमकां बसला ताच्या पुता सारखे केला तर आमक भिंची किती गरज कितें गरज देखून आम्हाला उचल्या स्थान बपेस घरा बरयल्या पत्र सांगता ते जन अध्याय एक एपेस घरा बरला पत्र अध्याय एक सांगता समोर आम्ही भाग्य एक चार पाच मुखार ताचे समोर आम्ही भाग्यवंत आनी कथा विण जासारचे स्थापन अधिंच क्रिस्त आमकां त आमचे वयर ताका तसलेला मोगा पोसून ताणी जेजू क्रिस्ता थं आपण भुगी जाय पहिले नेमल्यान हाल लेलोया हा लोया एके पाटला एक एका पाटला एक एका एक पाटलान एकवां एक एक पाट एक उचल्या स्थाना बसला आता किती सांगता आपणची भुगी जयशी पहिलेच नेमल्यान ने ताची खुशी आणि अपेक्षा तशी असली आपल्या पुता पुतातं ताणे आम्हाला लाभाशी केल्या कृपया देण्याची महिमेची स्तुती जी ताची योजना जसले हा लेल्लोया ताच्या पुता सारखी आम्ही वाचले आपल्याची क्रिस्त ते भुरगीं भुरगी पहिले पोलीस तर आम्ही देवची भुरगीं झाले आता देवाच्या भुरग्यांक आणि संसारच्या भुरग्यांक फारक ना गी देवची भुरगीं संसाराच्या भुरग्यांक संसारात वसून त्यांच्या समजा दुखानी टेन्शन गरज गरजा गी तर एक उदाहरण हांव सांगता पळ एक संवसारी मनीस संसारी एक ल्हानसो एक मिनिस्टर ल्हानसो एक मनीस तो रोडार वता या खंय वेता ताचे सांगता कितले ताचे बॉडीगार्ड कितलेशे जण पाटलाव करूंक असतात कितलेशे जण ताचे पाटलाव आसात असतात गायड करूंक आसात ताका ताचें रक्षण करूंक आसा पण आज आम्ही भुरगीं पयलेंच ताणें म्हण म्हणून भुरगीं कित्याक किती सांजवांच्या वंजेला दे एक सांगता सगळें सगळे स्वीकार केलें ती सगळीं देवची भुरगीं जे हक्क ताणें जोड दिले तर आम्ही देवची भुरगीं वय जाल्यार आमकां कित्या भिरांत एक बापू आपल्या भुरग्याक नागडो सोडटा गे एक बापू आपल्या भुग्या कोणाच्या हातात देऊन मार्क वैसे करता गे या बापू आवय जी आपल्या भुग्याची रक्षण करता आणि खंडीत करता पण आमचं सर्गीच स्वभाव नितळ आणि शुद्ध मन असो आम्ही कितीही पातकां केली जाल्यार तो आमकां त्या पातका खातीर खाण उडयना कीर्तन एकशे तीन सांगता तो आमच्या पातका आमकां शिक्षा दिना आमच्या अधर्मा खातीर आमचो बदला खाण म्हणून पहि कसे बापू आपल्या भरग्यांसो मोग करतात तसे बाप होई आमचा मोग करता, आम करता। हाले लोया तर इतकं बरं जीवन आमकां फ झालं तर आम्ही किती अभ्यासार टेन्शन करचे खान सांगते मोतीनं किती गोवजचे आम्ही आमची ग्रेड आमचे पोझिशन जाणून जायचे पहिले कोण घे म्हणून आम्ही कोण घे म्हणून जाणा जायचे त्याच्या मुखार सांगता आमकां क्रिस्ताच्या मरणावरी आमच्या पातकांची आमक ब आमकां सोडोवन लाभल्या या इतल्या उदंड मापन आमचे वयर वतल्या ती कुर्पा कितली वर्ती म्हण सांगू कितली वरती कुरपा देवानचे जेजू क्रिस्ताच्या मरणावरी आमकां आज उचल्या स्थानार बसला उचल्या स्थान मागीर सांगता देवा एपेस घरा बरल्या पात्र अध्याय एक सांगता अध्याय अध्याय दोन सांगता थंसर दोन चार दा पाच सांगता पूर्ण अपारका कुलतेन बसल्या देवान आमचो ताणें मोग अदीक मोगा पसोत मोगापासून वरवीं मेल्ले आमकां क्रिस्त सवय पुनर्जिवन केली देवचे आमकां सोडून मेळ्ळी क्रिस्त ते क्रिस्त जीव ते जियेतले आमकां ताणें जिवंत उठेली आनी ताचे सवय सिंहासनार बसो अवकाश करो हा लेल् हा हाल लेलो या तर आम्ही खंय समाज आम्ही धरणीर असे आम्ही जेजू सांगता सिंहासन बसून असं मग हे उत्तर सांगताना इतकं बरं जाता की आम्ही सामान्य मनशांना सांगता आसा जो पण आमचे स्टँडर्ड आमचे पोझिशन जेजू सांगता सिंहासनार बसचे ते सिंहासन सोडण सं सिंहासनाक लब्ध झाल्या मनशांक आज देवचे सिंहासन ना आता देवचे सिंहसण खे म्हणून सोडून घडवचे ना सिक्स्टी ग्रंथाध्यया सांगता ते आकाश म्हणजे सिंहासन भूमी म्हणजे पायसण पायदुरसो जागो कस झाले बवन तुम्ही करतल्यात आणि हा विश्व गोवचा जागो कितें सांगता कि आकाश म्हणजे सिंहसण भूमी पायदूर पायदुरसो जागो देखून आम्ही खं उबारत सर देवाचे सिंहासन म्हणून कळीत आणि ते सिंहासन वय म्हणून कळीत झाल्या तू त्या उभा अजापां करूंक तुजे तुझेकडे जाता व्हड व्हड कार्य करू तुझेकडे जाता तोपा वार दिला पहिले कितें सगळें सगळे अधिकार देवान दिला गे म्हणून मेल्ल्यांक जिवंत करतल्यात अशुद्धात्म धावडतल्यात कुश्ठरोगी शुद्ध करतल्यात अश आश... आ... कुष्ठरोगी शुद्ध करता वीक आणि तुमकां खंयचे लक्ष ना वय लोकांचे वंजलान आमी अद्याप जावं वाचता ते आनी परतून थंय लोकांचे वंजलान मातेवाचे वंजलान वाचता थंय हे सगळे अधिकार तुका दिला वय जाल्यार तो अधिकार खंय आसा आज आदा आद अधिकार तो उगडायलो कित्याक तांकां कळचित नासले ते देवा सगळे आसात म्हणून देवा सगळे आसतात आसा म्हणून तांकां कळीत असं असं म्हळ्यार विसरून गेली ताणी सैतन्य येवन भाडकले कुठले तुम्ही देवा सारकी जातल्यात वय ती पयलेंच ते बरं झाला तुम्ही देवा सारखींच म्हणून सगळ्यां देवा सारकी रचला म्हणून विसरून गेली आज आम्ही तेंच विसरून गेले आम्ही देवा सारखी म्हणून कळीच ना आम्ही देवाचे प्रतिरूप म्हणून कळीच ना जेजू सारखी आमकां कळीच ना आमका ते सिरसेनेचे बसेल म्हणून गळीत ना देखून सांपित्र बरं पहिल्या पहिल्या पात्रांत अध्या दोन ते सांगता अध्याय अध्याय दोन आणि आठ मुखार सांगता आदलाता तसं पात पोडून करतात तसं शिळा तो असे उतराक पाळो देऊन सद्मन्ना ती या पात्राक आद पडतात पडतात तांकां देवचे निर्मण पूण पोण ती कोण ती संसाराची आदमन पडतात कोण त्या पात्राचेर विश्वास करिनतली कोण पात्र मुल्या पात्र जे झुक्रिस त्या पात्राचे विश्वास करिना ती अर्गोन पडतात कोण हंगासर पण तुम्ही तुम्ही कोण देवाची भुरगीं देवान तुमकां प्रत्येक जाण विचला आपल्या पुता सारखी केला आणि तुमच्या जे बसयलां तर तुम्ही कोण तुम्ही देवाची स्पेशल हेणें प्रत्येक हां पण तुम्ही विंसून काढलेली पर्जा रयाळी जे एक वर्ग एक पवित्र राष्ट्र आणि देवन आपलेच दायज करून घेतलेलं लोक काळोखान आपलं विचित्र उजवाडा आपला देवाची उत्तीम गाजय जय म्हणून ताणें आमकां विसलात आधी तुम्ही एक पर्जाने आसल्यात पूण आतां तुम्ही देवाचे पर्जा झाल्यात आधी तुम्ही काकूळ जोडू नसली पण आता तुमक काकुळतेन बरलां वय आता तुमकां काकोळीत मेळ्ळ्या तर आम्ही कोण आम्ही वाचले आम्ही जावन हे उतर सगळ्यांना पण आम्ही एक पटी चिंतून पळया हे उतर काल बायबुलात मात्र की आमच्या मतीत आसा आज तुज्या मतीत ते उतर जाल्यार हे सगळें तुका टायटला दिलात हे तुका काम हे सगळें देवान तुका या विसरलां जाल्यार तुका खंयच्याची भिंची गरज ना स माता वंजेला दे सांगता देव सर वसा तुम्ही समेश स्पर्धांचे शिस करा बापाचे पुताचे पवित्रत् मे तांकां भोवतेच म्हण दिया हांवें सांगलें तांकां शिकया आणि हा व संसार केअर जातापर्यंत तुमचे सांगत हांव वाचता हांव वय ताचे पहिले कितें सांगता की म्हाका सरगर आणि पृथ्वीचे अधिकार मिळाला देखून तुम्ही वसा हा लुय व अधिकार तो दिता आम्ही पहिले उत्पत्ती ग्रंथ वासुल अधिकार माष्टचे आता सुगण्यांचेर आणि सगळ्या पृथ्वीच्या जीव जंतुचे अधिकार दिला देवान तो संसारिक अधिकार प्रकृती जेल्या जेजून आता सैतनच्या सैतनचे अधिकार दिला देखून जेजू किती सांगता सां, सोळा सांगता थंय लास्ट वाक्य किती सांगता तुमकां संसारात कश्ट आसतलेच पण हांवें या संवसाराचेर जैत जोडला हा संसार जैत जोडला देखून जे जैत जोडलेलं आमच्या संगत असा आम्ही संसार पळवचे नाही आम्ही देवा पळवचे देखून जैत जोडलेल्या देवाक पळतना आम्हाला जैतच लाभता आम्ही कोण म्हणून त्या दारा उडास येतात आमकां आम्ही विसरून गेल्या देखून आज मनीस कश्टांत पिडे अनवरांत रिणांत आणि मस्त संत सांभडून चट पडून तुका तू का आणि देवची भरगी देवाचा पूत आणि हे सगळे देवान अशें विचला म्हणून कळीत जाल्यार पळय जशें की हा वदड सांगून अर्धे रोयले एक मनीस संवसारी बापूय आपल्या भुरग्याक प्रोटेक्शन दिक्षण जावं जी मिनिस्टर मनीस जावं दी त्या फाटल्या कितले गाईड करचे मनीस आसात तसेच सर्गीच बापू तू म्हजो बापूय सर्गींचो आनी ह्या म्हाका जल्म दिला हा ताच्या सांगतच सिंहासनं बसून आसा हा ताज्या पुत सारखंच म्हणून तूं खंडित आपण तू, अप, इतकं चिंताय आणि ते विश्वास करतात त्या डाळा देवदूतांक धाडून तो तुझे पाय पत्रा अदळणीचे भशेन रक्षा करता म्हणून बायबल सांगता थंय नायन्टी वन कीर्तन सांगता देवदूतां धाडून तुझे पाय पत्र अदळणीचे भशेन तो तुका उकून दवरतलो देखून हांगासर हजार लाख जावन दी करोडांनी जावन दी तू का कोणी वेडो घालते झाल्या तुझ्या मातेचे केस मेजून दरला म्हणून मातेवा सांगता तर तुझा किती येत जैत केदे वडले संकट येऊन केदे वडले कष्ट येऊन देदो वडलं दुस्मान येऊ दे सगळ्याच्या वयर जैत दिला कित्याक तू सिंहासन बसूनस आहे तू राज्य की यज्ञ या, या कुळी जस आहे विसले वंश आहे पवित्र राष्ट्र जन आहे तू देवास भगो जेव्हा दे पूज जाऊन आहे हे सगळे देवांना हुंसार सांगा तर संसार एक मनीस आपल्या मनशाक मनशा ताका इतले सगळे रक्षण जाल्यार सर्गींचो पापय सर्गीची मांडली सर्गीचे दळभार धाडून रक्षण ना दिडार खता येता तुझी निगरानी करून जतन सो विचोरा देव तुजेर दिश्ट घालन असा देवाची दिष्ठ सूर्याच्या हजार गुणां चड आसा देखून तो तू खा येत आहे पळता एक सुकणे एक सुकणे सुमेत आपले पीक खा कळीत असा एक सुमे आपल्या पिलात खेच दुरलं कळीत असा कोणी येऊन ताका ग्रासूंक ओढूक त्यांचे विंगड करू जायना कित्याक कि सापता सुणे तसे सुकणे ते आपलो जीव रिस्कर घालून आपलो जीव रिस्कर घालून त्या पिलांक रखता आणि खंचे आयले जर त्याच्या पाकटा बंद पळयता ताच्या की सड मापान देव आमचो मोग करता हा लोह्य मापान चढ मापानसू दे बाय संसाराक दिसांतले भशेन ताणें ताणे लॉकट्या भितर ताणे एका खा हच्या भीत कावाचकार दुरला ताण कसे कावाचं का ताणे केलां कित्याक त्या के दाड्या तू विश्वास करता की तू देवाचा पुतू आणि देवान तुका हे सगळे या सगळे टायटलान विसरला म्हूण गणित करता त्या दाड्या ते, ते रक्षण कंप्लिटली मेळटा तुज्या विश्वासाचेर की तुवें चिंतीचे की देवांबेन रचला म्हणून आनी तू बे बेश्टेच संसारात ऋतू कांगोळून आसाय तुका ती उड आसत ना देखून आईच्या आई दिस जे उतर आयक आणि आज खंडीत तीर्मान कर गे हा देवा सारको आनी देवाच्या पुता सारको आनी देवान म्हाका या भाषेला विसला म्हणून आता वाचले आमी उडास केल्यार के खंडीत जावन आमच्या जिवनांत आम्ही सफलता आमकां आता आसतना असताना बसला आनी आणि जायती संती तू देवान आमकां खंयच्या जाग्यार आमकां बसला तो जागा आम्ही कितीच विसरून नजो आम्ही संसारात अस तात्कालीक थोडे दिसां तात्कालीक थोडे दिसांत पण आमचे परमनंट स्थान जात लगेन्स एपेस घरा बरल्या पत्रांत अध्याय दोन सांगता ते एपेस घरा बरल्या पत्रांत अध्याय दोन अध्याय दोन, दोन एकोणीस सांगता असे असतं हेर जातीची तुम्ही यापुढा परकीशींनी आता तुम्ही देवाचे परजे सवय सहानगरीक देवच्या घरणेचे सांधे धर्मतेच्या आणि प्रवादच्या बुन्यादीचे बांधून हाडलात जेजू क्रिस्त क्रिस्त या पातर ताचेर तबारून सगळे बांधव वाढवून सोमयाक समारपले पवित्र एक मंदिर जाता तर आता आम्ही कोण परदेशी प्रवासी नाही सांता सवय सर्गीचे नागरीक देवाच्या घरचे सांदे देवाचे परजे सवेन सहन हा घरी देवचे घरचे सांदे मोगचे नो एक संगत आम्ही चिंत्या आमचे संसारिक कुटुंब असा घरचे सांदे आम्ही इल्लोस सा वेळ जन घरा येताना घरची मनसे विसरतात गे ना गेलो रे आवय पी एक भूत या दू घरा ये नास्तना रात जे वेळ जाता जे राखून रावतात सांगत आज जेऊ ना मागणं करता मागण्याच्या वेळेला ना गेलो खेलो फोन करतात फोन करतात आणि काही खबर काढात इस्काला गेलो भुगं घरा येणार झाल्यारी थंय सांगले हा ला पोलीस कंप्लेंट गेले ते गेले पूरा करतात कित्याक आपलो भुरगो येऊ ना की आमचो देव आमचा तशी मोरी ना गे आमचो देव चड मोग त्याच्याक चढ मोबाच्याकडे फोटी वाचला एक स्त्री आपल्या दुधाच्या बळा विसरत गाय तिच्या उस्कर असा भ्याची तिका दया नागी तरी किती विसरत हांव तुका विसरना किया देवाचं तो देखून आम्ही कोण म्हणून देवा आम्ही कोण म्हणून एक आमकां वळख जाल्यार जे आमी खंयच्याक भियेना आम्ही वडली 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 कामां करू शकता देवाच्या त्या सिंहासनचे uh, बसून आपयलां आनी आणि बसतो आतां बसून दळ आमी क्रिस्तांव विश्वास करतो आमी त्या सिंहासनचे बसून जाल्या ते सिंहसन म्हणजे आम्ही सांगले पण तू काही उभे राहत आहे ते सिंहासन जेवारी बायबोली साहेबरावांच्या ग्रंथ सांगता तुका पळोवन राय उभे जातले तुका पळोवन शासक मिनिस्टर्स ते तुझे मुखार सर पडतात किती आलं कित्याक किया तू देवाच्या सिंहस आहे आणि ते सिंहसन तुका दिला देखून तू खंयच्याय खंयच्याय खंच्या सक्ती जाल्यार तुवें टेन्शन करची गरज ना तू त्या सिंहासनं असाय म्हूण चिंता जाल्यार तुजी कामां तुवें वेतनाच पयलेंच तुवें सांगच्या की पयलें ती कामां पूर सारखी जातात संसाराची कामां कामं ती वडली प्रॉब्लेम नाही वडले टेन्शन नी देखून मगाचं जायते सांगूंक आसा देखून हे उतरां तुमकां आश्वासन दिवून दी आणि तुमचे राम आशीर्वाद मागता सरेस बोरदेव तुमची रक्षा करून तुम्हाला सांभाळून देऊ तर उडास येऊन दी आम्ही कोण म्हणून जाणा आज असं ताणी आपहिला आमेन आमेन आमेन